डोंगरगाव डॅम बघून झाल्यानंतर आता आपण अमरनाला डॅम बघायला जाणार आहोत. डोंगरगाव डॅमवरून अमरनाला डॅम 40 किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. डोंगरगाव डॅमचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिद्धेश्वर गावावरून 20 किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा डॅम बैलमपूर या गावामध्ये आहे. बैलमपूर हे गाव गडचांदूरपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. आत्ता आपण बघून राहिलं हे माणिकगड सिमेंट फॅक्टरी आहे. आता आपण जाऊन राहिलो हे ओव्हरफ्लोकडे जाण्याचा रस्ता आहे. ओव्हरफ्लोकडे जाण्याचा रस्ता जवळपास 1 किलोमीटर अंतर एवढा आहे. हा परिसर तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरणामध्ये चारही साईडने डोंगराने व्यापलेला परिसर आहे. अतिशय सुंदर असे अप्रतिम असे दृश्य आपण बघू शकतो. माझ्या मागे बघू शकता डॅम ओव्हरफ्लोचे अप्रतिमाचे दृश्य. इथे पर्यटकाची गर्दी भरपूर प्रमाणात असते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आता आपण जाऊन राहिलो हे माणिकगड किल्ल्याचा रस्ता आहे. माणिकगड किल्ला इथून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर आहे. काही दिवसामध्ये आपण माणिकगड किल्ला बघणार आहोत. माणिकगड किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गावरून आपण अंबरनाला डॅम पूर्ण बघू शकतो.